शासनाकडून आरोग्य विभागाला अनियमित होत असणाऱ्या लस पुरवठ्यामुळे चाकण प्राथमिक आरोग्य केंद्रावरती लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. लसीकरणासाठी टोकन घेऊन लस टोचून घेईपर्यंत नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे या ठिकाणी प्रचंड रांगा पाहायला मिळत आहेत. 500-600 लसींचा पुरवठा होत असताना चाकण आरोग्य केंद्रावरती 1,000-1,500 लोकांची गर्दी रोज उसळत आहे. यावेळी काय करायचे हा आरोग्य विभागापुढे सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गर्दी आटोक्यात कशी आणायची ही आरोग्य विभागापुढे डोकेदुखीच ठरत आहे. इंटरनेटमुळे येणारे व्यत्यय व नादुरुस्त संगणक यामुळे सुरुवातीलाच लसीकरणाला थोडासा ब्रेक लागलेला पाहायस मिळाला. अपुरी मनुष्य संख्या असतानाही ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर नंदा ढवळे त्या स्वतः संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत आणि प्रसंगी बाहेर होणारी गर्दी थोपवण्यासाठी त्या लोकांना विनंती करत आहेत की प्रत्येकाला लस ही दिली जाणार आहे. प्रत्येकाने या ठिकाणी रांगेत यायचं आहे, सामाजिक अंतर ठेवायचं आहे. परंतु अनियंत्रित झालेल्या गर्दीला या ठिकाणी रोखणे मोठे जिकरीचे ठरत आहे. 500-600 घरात येणाऱ्या लसींचा आकडा आणि 1,000-1,500 लोकसंख्येने या ठिकाणी लसीकरणासाठी जमलेले नागरिक यामुळे या ठिकाणी लसीकरणामुळे कोरोना थांबणार की लसीकरणासाठी आल्यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार वाढणार हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. बाबा कधी आले तुम्ही? किती वाजता आले? आले 5. पहिला डोस आहे, दुसरा डोस आहे. सकाळपासून काय खायला नाही, काय नाही, काय नाही. कितवा नंबर आहे? नंबर कितो आहे? माझा 72. कोणतं गाव तुमचं? मेदनकरवाडीवरून. नमस्कार, माझं नाव किशोरदास जगनाथ. आपण चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात उभं आहे. आज इथे कमीत कमी नाही म्हटलं तर 1,000-1,500 लोकांच्या संख्येने लोक उद्या उपस्थित आहे. याचं कारण फक्त आज चाकण शहरात आलेली 600 कोविशिल्डचा डोस आणि 200 कोव्हॅक्सिनचा डोस. पण याच्यामुळं असं झालेलं आहे की आज आपले चाकण हे औद्योगिक केंद्र असल्यामुळं येथील अनेक परिस्थिती अशी आहे की येथे येणारी लस आणि इथली परिस्थिती आज इथं कमीत कमी 1,500 पब्लिक इथे येऊन थांबलेले आहे. याचं कारण असं आहे की हे जो चाकण जे हे औद्योगिक हब आहे, इथे ॲटो हब आहे. इथे अनेक कंपन्या आहे आणि कंपन्यांच्या कामगार मालक लोकांना शासनाने सांगितलं आहे की ज्यांनी त्यांनी आपली कंपनीची लस खरेदी करून आपल्या कामगारांना द्या. पण कोणतीही कंपनी तसं करताना दिसत नाही. अनेक कंपन्यांचे कामगार आता इथं लाईनीत उभे. याच्यामुळं काय आलं, स्थानिक लोकांचे जे लसीकरण आहे हे फार प्रमाणात अत्यल्प प्रमाणात होत आहे. नाही होत म्हटलं तरी चालेल. की माझी एवढीच विनंती आहे शासनाला की तुम्ही जो कंपनीसाठी जी आर काढला आहे तो तुम्ही राबून घ्या. त्याशिवाय त्यांच्या कंपनी चालू करून घेऊ नका किंवा काय असेल तुमचा निर्णय. किती कामगार मजूर त्याचप्रमाणे व्यावसायिक या लोकांमुळे स्थानिक लोकांना आपण कोरोना लसीपासून वंचित राहत आहोत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आगामी काळात वेगाने लसीकरण करायचे असेल आणि ग्रामीण रुग्णालयावरील ताण कमी करायचा असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना आपापले कामगार व त्यांच्या कुटुंबियांची लसीकरणाची जबाबदारी घेण्याची विनंती केली पाहिजे.